नगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन गुढी उभारली. विखे फाउंडेशनने महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे 208 कुटुंब दत्तक घेतले आहेत. त्यापैकी अलका आमले यांच्या घरी जाऊन सुजय यांनी गुढी उभारली. या शेतकरी कुटुंबाचा सर्व खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी विखे फाउंडेशनने घेतली आहे. डॉक्टर सुजय यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे आणि अहमदनगर मधून ते लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विरोधात उभे आहेत. सध्या राज्यभरात प्रचार मोहीम सुरू आहे. मतदार राजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षातील नेते करत आहेत. मात्र सुजयच्या या उपक्रमाचं कौतुक सर्वत्र होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डॉक्टर सुजय यांच्या या उपक्रमाचं स्वागत करण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकरी शिवाजी आमले यांनी आत्महत्या केली. या कुटुंबाला जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विखे पाटील परिवाराने दत्तक घेतले आहे. गुढीपाडव्याच्या सणाचे औचित्य साधून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या परिवाराची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.